आमचे प्रतिनिधी संजय डाफ तिथून गणेशोत्सवाची माहिती देत आहेत. संजय, कसा उत्साह पाहायला मिळतोय नागपुरात? नागपुरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी आत्ता आहे नागपूरच्या राजा या गणपती मंडळामध्ये. नागपूरचा राजा हा मानाचा आणि प्रतिष्ठेचा गणपती म्हणून या गणपतीकडे बघितलं जातं. या गणपतीची आता प्राणप्रतिष्ठा सुरू आहे. गेल्या 26 वर्षापासून या हा गणपती जो आहे या ठिकाणी स्थापन केला जातो आणि मानाचा आणि मोठ्या मंडळापैकी एक हा नागपूरचा राजा आहे आणि दररोज हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. म्हणजे केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि नागपूरच्या राजाचं दर्शन घेत असतात. ह्यावर्षी मूर्ती जी आहे ती थोडी उंची कमी आहे. 4 फुटाची मूर्ती आहे कारण यावेळेस महापालिकेनं 4 फुटाची मूर्ती राहील असा एक नोटीस काढला होता, सूचना काढली होती ना, त्यामुळं मूर्तीची उंची जी आहे ती 4 फुटाची आहे. एरवी दरवर्षी उंची जी आहे ती साधारणतः 17 ते 18 फूट असते. मात्र यावर्षीची मूर्तीची उंची जी आहे ती छोटी आहे. 2 वर्ष खरं म्हणजे कोविडमुळे साध्या पद्धतीनं या ठिकाणी गणेशोत्सव साजरा झाला होता, मात्र यावर्ष उत्साहामध्ये साजरा होतो आहे. मूर्तीची उंची जरी छोटी असली तरी उत्साह मात्र दुप्पट आहे आणि तेवढ्याच उत्साहामध्ये हा यावेळेस गणेशोत्सव साजरा होतो आहे. यावेळी आता या नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठा सुरू आहे आणि त्यानंतर इथं भाविकांसाठी त्यांना दर्शन घेऊ दिलं जाणार आहे. यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि ती थीम जी आहे ती या सभामंडपामध्ये आपल्याला बघायला मिळते. आपण पाहू शकतो की वरती जो मंडप तयार करण्यात आलेला आहे तो तिरंग्याचा आहे. त्यामुळं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असल्यानं ती थीम या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सुरू आहे. गेल्या 2 तासांपासून प्राणप्रतिष्ठा सुरू आहे आणि त्यानंतर या ठिकाणी विधिवत आरती होणार आहे आणि आरतीनंतर भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी सोडलं जाणार आहे. या ठिकाणी मोठा मेळावा असतो परिसरामध्ये आणि नागरिक भाविक या ठिकाणी येत असतात. नवसाला पावणारा नागपूरचा राजा आहे अशी सुद्धा ख्याती या गणपतीची आहे आणि त्यामुळं दूरवरून भाविक जे आहेत ते नवस करायला या ठिकाणी येत असतात आणि म्हणूनच नागपूरच्या राजाचं एक महत्त्व आहे, वेगळेपण आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठा जल्लोष असतो, उत्साह असतो. कोविडमुळे साध्या पद्धतीनं साजरा झाला असला तरी यावर्षी मात्र मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या उत्साहाची सुरुवात तर झालेली आहे. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत, काका काय सांगाल, काय वेगळेपण आहे यावेळेस आणि काय महत्त्व आहे नागपूरच्या राजाचं? वेगळेपण असं आहे की यावेळेस थोडी मूर्ती छोटी आहे, त्याचं कारण निर्बंध होते, निर्बंध उशिरा उठले तर आम्ही तयारी करू शकलो नाही त्याची. आणि पर उत्साह आमचा कायम आहे आणि दर्शन आमचं जे वेगळेपण आहे की आमची जी पूजा आणि जे विधिवत जे आमचं होतं हे आमचं वैशिष्ट्य आहे. दर 9 दिवस होम हवन करून आणि पूजा वगैरे करून आम्ही एक राजाचं आम्ही सेवा करत असतो, नागपूरच्या राजाची सेवा करत असतो. आणि इथे लोक जे येतात श्रद्धेने दर्शनासाठी येतात, नवसाला पावणारा म्हणून या गणपतीची. हां, लोकांना असं वाटते की हे नवसाला पावते. लोक लहान लहान बाळा घेऊन इथे त्यांच्या पायाजवळ आणून घेतात आणि त्याचं दर्शन घेतात, त्याचा आशीर्वाद घेतात. त्याचं दरवर्षी गणपतीला एक सोन्याचा दागिना चढवला जातो. हां, ते होत होतं पण आता 2 वर्षापासून मूर्ती छोटी झाल्यामुळे ते दागिने जे आहेत आपण चढवलेले ते मूर्तीला बरोबर होत नाही, म्हणजे फिट होत नाही. ते मोठे दागिने आहेत आणि मूर्ती छोटी असल्यामुळे ते याला हे होत नाही, फिट होत नाही ते, त्याच्यामुळे ते लावले गेलेले नाही आहेत. उत्साह, मूर्ती छोटी आहे पण उत्साह कायम आहे, तेवढा उत्साह कायम आहे. दर्शनाचा कार्यकर्त्याचा उत्साह कायम आहे आणि दर्शनार्थी पण इथे येतात. रोज 50,000 जवळपास दर्शन येतात. आपण हे केलं नाही, मोठी मूर्ती जरी नसली आणि खूप डेकोरेशन जरी नसलं, सोन्याचे दागिने नसले नसले तरी दर्शनार्थाचे लोक येतीलच. हां, येत असतात. मूर्ती जरी ह्यावेळेची लहान असली तरी उत्साह मात्र तेवढाच आहे आणि नागपूरचा राजाचा नागपुरामध्ये विदर्भामध्ये एक वेगळा मान आहे आणि म्हणूनच नवसाला पावणारा हा गणपती अशीसुद्धा ख्याती आहे. म्हणूनच भाविक या ठिकाणी दरवर्षी हजारोच्या संख्येने या ठिकाणी येत असतात, दर्शन घेत असतात आणि पुढील 10 दिवससुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पाचा जयघोष असणार आहे आणि भाविकांची गर्दी जल्लोष या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नक्कीच संजय, प्रेक्षकांना आपल्या ह्या दर्शन घडवल्याबद्दल आणि तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. औरंगाबादमध्ये जाणार आहोत, तिथे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे बाप्पाची आरती करत आहेत. औरंगाबादमधील बाप्पाची ही थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहत आहोत. आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे ही अधिकची माहिती तिथून देत आहे. माधव, Thank you.
औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत संस्थान गणपती, संस्थान गणपतीची आरती सध्या सुरू आहे। औरंगाबाद शहरातल्या संस्थान गणपतीची आरती आणि प्रतिष्ठापना झाल्यानंतर शहरातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होत असते। जवळपास 400 वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार शहरातले सर्वपक्षीय नेते, त्याचबरोबर अधिकारी आणि प्रशासकीय प्रमुख या ठिकाणी येत असतात आणि